जत्रा नवनिर्वांचित ग्रामपंचायत सदस्याकडून घनकचरा निर्मूलन प्रकल्पाचे उद्घाटन. निपाणी तालुक्यात ग्रामपंचायतीमार्फत पहिलाच प्रकल्प. सन 2019-20 रोजी ग्रामपंचायत जत्राटकडून प्रकल्पाची मंजुरी. निपाणी तालुक्यातील जत्राट ग्रामपंचायतीसाठी घनकचरा निर्मूलनासाठी 20 लाख रुपये फंडातून प्रकल्प सुरू करण्यात आला. या प्रकल्पाचा शुभारंभ माजी ग्रामपंचायत अध्यक्ष रमेश भिवसे यांच्या नेतृत्वाखाली विविध मान्यवरांच्या उपस्थितीत टिकाऊ मारून करण्यात आला. या कार्यक्रमाचे भूमिपूजन रामा कब्बुरे व लक्ष्मण कब्बुरे यांच्या हस्ते करण्यात आला, तर बाबासाहेब जबडे यांच्या हस्ते पायाखुदाई करण्यात आली. यावेळी माध्यमांशी बोलताना रमेश भिवसे म्हणाले, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सदर प्रकल्पासाठी 20 लाख रुपये फंडातून ओला सुका कचरा निर्मूलनासाठी 3 लाख रुपयांचे बजेट शिरपेवाडी जत्राट गावात प्रत्येक घरात वाटण्यात आले आहे. सुखा व ओला कचरा उचलण्यासाठी 6 लाख रुपयांची घंटागाडी घेण्यात आली आहे. कचरा निर्मूलनासाठी प्रकल्पाचे उद्घाटन आज दिनांक 30 जानेवारी रोजी जंगलीपीर माळ येथे प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत खताचे डिकम्पोजिशन होणार असून त्याचा फायदा ग्रामपंचायत व ग्रामस्थांना होणार आहे, अशी माहिती माध्यमांशी बोलताना रमेश भिवसे यांनी दिली. केवीला जमीन देत असताना आणि आता मागच्या ग्रामपंचायतीचा 2019 ला नीलम पशुपती जबडे तसे मागची सर्व ग्रामपंचायत सदस्य दशरथ असतील, रियाज असतील, शिवाजी असेल, सर्व मागची ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब कांबळे व इतर सर्व सब मेंबर इथं उपस्थित असणारे छायाचित्रकार पत्रकार यांचं पहिल्यांदा मनापासून आभारी आहे. कारण इथं आज उद्घाटन करण्याचा एक सोहळा आज धन कचरा निर्मूलन त्या केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी इथं उपस्थित राहिला त्याबद्दल आभारी आहे. मला एवढंच सांगायचं आहे की हे मागच्या 2019 ला ज्यावेळेला आपण हे इस्टिमेट कॉपी केली आणि ज्यावेळेला ह्याचं आपल्या ग्रामपंचायतला चिकोड तालुक्यामधून ज्यावेळेला ग्रामपंचायत निवड झाली त्यावेळेला आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व सदस्य आणि मी निवड होतो त्याच्यामध्ये, तर त्याची एकूण कॉस्ट आहे 23 लाख रुपये. 23 लाखपैकी त्याचे 6 लाख रुपये घंटागाडी आणलेले आहे, तुमच्या पुढं आता आहे घंटागाडी आलेलेच आहे. त्यानंतर 3 लाख रुपये बकेट वाटले, शिरपेवाडी जत्रा दोन्हीकडे बकेट वाटले. हे बकेट वाटणे गाडी हे कशासाठी आणि इथं बिल्डिंग कशासाठी, तर ही बिल्डिंग बांधत असताना गावातून जो कचरा येतो आहे ओला कचरा आणि सुका कचरा आणि त्यातून आलेलं प्लॅस्टिक, ती इथे 2-3 माणसं त्या माणसं घेऊन त्याचा आलेला कचरा त्या कचऱ्यामधनं शॉर्टिंग करून जे प्लॅस्टिक बाजूला काढून राहिलेल्या कचऱ्याचं जे सुका ओला कचरा आहे त्याचं इथं टँक बांधून त्या टँकमध्ये प्रोसेस होऊन त्याचं कचरा तयार करण्यात येईल, तेच कंपोस्ट आमच्या ग्रामस्थांना ग्रामपंचायतींना देण्यात येणार आहे. तरी मागच्या ग्रामपंचायतीचं कौतुक करण्यासारखं मला वाटतंय की का की इलेक्शन प्रोसेस लवकर आलं आणि त्यानंतर प्रशासक आलं त्यामुळे हे उद्घाटन राहून गेलं आणि आज त्या उद्घाटनाचा योग आला. जंगलीपूरच्या ह्या परिसरामध्ये जंगलीबाबांना आम्हाला साथ दिलेलीच आहे आणि आता पण ह्या गावाचं स्वच्छता करण्यासाठी जे इथं आलं आहे ते आपण सर्वांनी एकच इथं बाळगायचं आहे की इथं घाण होऊन तिकडे कुठं घाण जाता कामाने जंगलीपूरकडे. यावेळी या कार्यक्रमास गोपी जबडे, शिवाजी रानमाळे, रोहन भिवशे, दशरथ जबडे, रियाज मकानदार, बाबासाहेब कांबळे, बाबासाहेब कोकाटे, संजय पाटील, सदाशिव जबडे, बाळासाहेब थोरात, निवृत्त जबडे, राघवेंद्र कुलकर्णी, एल बी खोत, निवास जबडे, संजय कर्नुरे, श्रीनाथ कल्लोळे, शबीर मकानदार, प्रशांत हंडोरी, विजय पवार, जालंधर कोळी, बाळू रमेश कांबळे, राघवेंद्र कांबळे, गुंडूराव तावदारे, सुधाकर चेंडके, शांताराम कोळी, संदीप संगपाळ, राजू कांबळे, पिंटू कांबळे, प्रशांत चेंडके, प्रशांत जबडे, मारुती कर्नुरे, अरुण जबडे, जाबर चौधरी, प्रकाश जबडे, संतोष चेंडके, अभिजित जबडे, राजू कुलकर्णी, ज्योती जबडे, संजय चेंडके, राजू जासूद, शंकर रेंदाळे, गुंडू हिरवे, अशोक हरदारे, अशोक किलारे, मौला एक्संबे, राजू कोकणे, बबलू मकानदार, दत्ता जबडे, कासिम मुजावर, तसेच गावातील ज्येष्ठ व्यक्ती, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.